ते चालत आहेत दिवस रात्र, उन्हात सावलीत भुकेल्या पोटी, अर्धपोटी किंवा दोन घास जेमतेम खाऊन, कुणाच्या कडेवर मूल, कुणाच्या खांद्यावर म्हातारा बाप, कुणाच्या कुशीत मायेनं पाळलेलं बदक, कुणाच्या हातावर दारिद्र्यातही साथ न सोडणारा कुत्रा, रप ठप रप ठप रप ठप त्यांच्या पावलांचा आवाज येतो आहे. मध्येच थकून तो मंद होत जातो, मग कणतो तो आवाज, मग घशाखाली पाण्याचे दोन घोट उतरल्याचा घट 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 घट, पुन्हा पाय उचलल्याचा रप टप रप टप. भारतातले बिनचेहऱ्याचे 8 कोटी मजूर आपल्या पायाच्या कातड्यांनी लिंपून काढताहेत देशभरातला उभा आडवा रस्ता. तोच रस्ता जो आपल्या घामात सिमेंट कालवून त्यांनी तयार केलेला, हाडं झिजवून उभे केलेले तेच फ्लायओव्हर ते तुडवत आहेत. या अगतिक पायपिटीची दिशा एकच, महानगरातून गावाकडे, उपऱ्या दारातून आपल्या हक्काच्या घराकडे, आपल्या मुळांकडे. मी कूस बदलतो, मला झोप येत नाही आहे, सतत दिसत राहतात ते उन्हाच्या झळा अंगावर झेलत, मैलोनगंठी पसरलेल्या रस्त्यांवर. TRP चा लांब गळ त्यांच्यासमोर टाकीत माध्यम प्रतिनिधी खेचत राहतात त्यांचं लक्ष, मात्र त्यांना आता थांबायचं नाही आहे. त्यांचे थकलेले चिंताग्रस्त चेहरे, कपड्यांची लखतर आणि फाटक्या चपलांचे पाय मला अस्वस्थ करीत राहतात. उन्हात तापलेल्या त्या रस्त्याच्या दृश्यानेही एक उष्ण शिरशिरीची धग जाणवते मला. मी AC वाढवतो आणि डोक्यावर उशी दाबून झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करतो, मात्र ती येत नाही. मरणाच्या श्रमाने रुळावर झोपलेल्या मजुरांच्या काळ झोपेनं माझ्या झोपेचे त्यांच्या देहासोबतच तुकडे केले आहेत. फाळणी होत चालली आहे इंडियाची भारतापासून. ते दूर दूर अजून दूर जात आहेत माझ्या जगापासून. मी उठून बसतो, तो बंद TV चा पडदाही तेच ते दृश्य पुन्हा पुन्हा दाखवतो. ट्रकमध्ये कोंबलेले, मोडकी सायकल घेऊन पायडल तुडवत निघालेले मजूर, रिक्षा ओढणारे किडूक मिडूक संसाराचे गाठोडे घेऊन निघालेले मजूर, त्या 3 वर्षाच्या पोरीनं दूध घेतलं असेल का, त्या म्हाताऱ्या बापाला खाली उतरवलं असेल पोरानं, त्याची मान नसेल भरून आली, रात्र कुठे काढतील ते, अन्न कुठून मिळवतील, कुठली ओढ ओढत असेल, कुठली अगतिकता खेचत असेल त्यांना त्या खडतर वाटेवर. माझा मध्यमवर्गीय मेंदू आता लॉकडाऊनमध्ये, फॅक्टरी बंद हुआ, 1 महिना पगार मिला फिर नाही मिला, 5 के पैसे खतम हो गए, राशन की दुकान पे हजारों की भीड़, दूसरे दिन गया तो राशन खतम, बिना काम के कितने दिन बैठ के खाएंगे बाबू साहब, गांव तरफ बूढ़े माँ बाप है, बीवी है, उनको पैसा नहीं भेजा तो वो क्या करेंगे, क्या खाएंगे. प्रत्येकाची हीच कहाणी, तपशिलात थोडा फरक. प्रत्येकजण आपलं वतन सोडून मजबुरीने महानगरात आलेला. काम देते ते शहर, पैसा देते ते शहर, बिगारासारखं वेठीला धरते ते शहर. दुबईपासून मुंबईपर्यंत एकच कहाणी, निकृष्ट राहणी, पोटभरीचं उदरभरण, रोज एका पेशीचं मरण, शरीराची झीज, बदल्यात नीज. जो ताजमहाल ते उभा करतात, तो बांधल्या जाता क्षणी त्यातून बेदखल होतात. ते ताजमहाल प्रेमाचे नाही, कवडीमोल श्रमाचे प्रतीक आहे. मला अशी एक एक वास्तू आठवायला लागते. हायवे, मेट्रो, सीलिंग, फ्लायओव्हर, हे सगळे बांधताना वाहतुकीला झालेल्या अडचणीवर चरफडताना, एरवी माझं लक्ष क्वचितच ते अवजड यंत्र चालवताना श्रमाची बाजी लावणाऱ्या आणि माणूस असून जनावरासारखे राबणाऱ्या त्या मजुरांकडे गेलं असतं. ते तिथेच झोपतात, तिथेच उठतात, काम करतात, तिथेच खातात. बांधकामाचे खड्डे हेच त्यांचं 1 BHK, JCB चं केबिन हीच त्यांची बेडरूम, उघड्या मैदानावरील झोडपं हीच त्यांची बाथरूम. कधी लक्ष नाही गेलं माझं त्यांच्या या घराकडे. माणसासारखी माणसं, किती अंतर पडलं आहे त्यांच्या माझ्यात. ऐशारामाच्या किती पायऱ्या चढून आलो आहे मी वर, की तळमजल्यावरची माणसंही मला मुंग्यांसारखी दिसायला लागली. आता तर मी पायऱ्याही चढत नाही, कारण तेवढेही श्रम मला सोसत नाहीत. नुसतं बटन दाबतो 27व्या मजल्याचं, विसरून जातो की रस्त्याच्या धुवीपासून दूर माझ्या सुरक्षित महालाचा भक्कम पाया
त्यांच्या हाडाचे कॅल्शियम मातीत कालवून बनलं आहे की अपराधीपणाच्या भावनेनं माझा मूड खराब होऊ नये म्हणून दुर्लक्ष करतो मी त्यांच्या लखतरलेल्या जिण्याकडे? किंवा असंही असेल की अपराधी वाटण्यापलीकडचा कोडगा होऊन गेलो असेल मी? रेल्वेचे रूळ आणि फुटपाथ या काही झोपायच्या जागा असतात का हो हे तोंड वर करून शहाजोगपणे विचारण्या इतका? लोकसंख्या दारिद्र्यामुळे वाढते की दारिद्र्य लोकसंख्येमुळे वाढते हे न समजण्या इतका? ते ओरडत नाहीत, चिडत नाहीत, दगड मारीत नाहीत, राग काढीत नाहीत व्यवस्थेवर. त्यांचे मूक तांडे कांठळ्या बसवतायत माझ्या, बधीर करून टाकतायत माझ्या संवेदना. मला विंदा आठवतात, माझ्या मना बंद दगड. हा रस्ता अटळ आहे. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नकोस डोळे शिव. नको पाहूस जिणे भकास, ऐन रात्री होतील भास. विसर यांना, दाब कढ माझ्या मना बंद दगड. मात्र दगड होत नाही आहे माझं मन, हे दुःख आहे. प्रश्न दरवेळी पैशाचाही नसतो हे मला आता समजू लागलं आहे. संकटे घेरून आली की आठवतं ते घर, घराची ऊब, नात्यांचे धागे, मातीचा गंध. ये सर्द राते, ये आवारगी, ये नींद का बोझ. हम अपने शहर में होते तो घर चले जाते. दोन काटकोळ्या पायांवर तोललेलं अर्धपोटी शरीर, त्यावर कच्च्या बच्चांचा भार, हजारो मैल लांब घर. कुठल्या बळावर उचलत असतील ते पाय? कुठली पराकोटीची अगतिकता ओढत असेल त्यांना घराकडे? मोडक्या कुडीत तेवणारा मिणमिणता जीव पेटता ठेवून कशा काढतील रात्री? भरल्या पोटी सुरक्षित घरात माझा मेंदू आता बेघर झाला आहे. माझ्या गळी उतरत नाही त्यांचं तत्वज्ञान. लाख लुभाए महल पराए, अपना घर फिर अपना घर है. मला आता फक्त त्यांनी सुरक्षित घरी पोचलेलं पाहायचं आहे. त्यांचं ते तत्वज्ञान पटत नसलं तरीही. तेरा आ अब लौट.